कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. चिंचुके, अशा गोष्टी घडल्यावर सर्वसामान्य जनतेचे हालच होत असतील रे. ज्यांचं हाताव पोट आहे त्यांचं तर मरणच की. बरोबर बोलताय सर. अहो, अशा वातावरणात आपण प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचू शकत नाही ना, याच जास्त वाईट वाटतंय बघा. खरं बरं झालं त्या दोघांची शासकीय विश्रामगृहात सोय केली, ते चिंता मिटली त्यांची. साहेब तुमची माझी कसली चिंता, तुमच्या डोक्यात फक्त आप्पी मॅडमची काळजी आहे, बाकी काय नाही. अरे नाही नाही असं काय नाही, ती घरी आहे आरामात आहे. आणि येताना बजावून आलो मी तिला की घराच्या बाहेर निघू नको, चिंता नाही कसली. अहो साहेब, मॅडम अख्ख्या जिल्ह्याला घर समजतात, त्यांना शांत बसवणार आहे. चिंचुके तुला बरोबर सगळ्या गोष्टी कळतात, बरोबर मुद्द्याला हात घालतो. अहो साहेब, तुमच्याबरोबर इतके दिवस काम केले, थोडं तरी तुमच्या मनातलं कळत असणार. तीच काळजी आहे मला चिंचुके आप्पीची. अहो साहेब नका विचार करू, अहो आप्पी मॅडम आता जीवन झोपल्या पण असतील. हाय चिंचुके, तू पण एकदा या बाजूने बोलतोय एकदा त्या बाजूने बोलतोय, तुमची काळजी बोलून दाखवली एवढंच. चला रुटीन लागू. एक सिक्स सीटर येते, सिक्स सीटर अलर्ट रा, आय रिपीट अलर्ट रा. चिंचुके पोझिशन. काय कंडिशन आहे इन्स्पेक्टर अर्जुन? मी काय विचारतीये, काय कंडिशन आहे? आत्ता परिस्थिती शांत आहे मॅडम, थोडी धुसफूस आहे पण पिटू शकते परत. एस पी सर येतील इतक्यात. कडेकोट बंदोबस्त ठेवा आणि मला अपडेट देत. येस मॅडम. मी आहे. बापू तुम्ही या. अगं बोल बापू. या तो मी आहे. मॅडम अशा परिस्थितीत इतकं थांबणं धोकाच आहे. माझं घर जळत असताना मी घरात शांत नाही बसू शकत आणि इथे मला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची खात्री आहे मला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अर्जुन साहेब काय तुंडे टिपेचं माहिती नव्हतं? मलाही खरं तर माहिती नव्हतं. मला मगाशी बापूंचा फोन आलेला, त्यांनीच मला सांगितलं. टिपे सगळ्यात शेवटी कुठं होतं? ह्याच एरियात. पण आता त्याचा फोन बंद येतोय आणि त्याचा काहीच संपर्क होत नाही. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त आप्पीची काळजी घ्या. येस सर. आणि तिला पण सांगा आपण शोधू दिप्याला. येस सर. अपर्णा मॅडम, तुम्ही या अवस्थेत, तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. सर त्याच्याच भविष्याची काळजी आहे म्हणून घरी नाही थांबले. त्याचं घर जळत असताना मी घरात नाही थांबू शकत सर. पण वातावरण अतिशय भयंकर आहे, मला रिपोर्ट आलेत. मैं मेरी झासी नहीं दूंगी,
असं म्हणत झाशीच्या राणी आपल्या तान्या बळाला पाठीशी घेऊन लढल्या. आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणत शूरवीर तानाजी मालुसरे स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून मोहिमेवर गेले. हा आपला इतिहास आहे सर, आणि मी फक्त त्या मार्गावर चालते. तुमच्यासारख्या ऑफिसरची गरज आहे आपल्या देशाला. सर अहो देशाला कशी काय गरज असेल, देश आहे म्हणून तर आपण होत ना. पण मॅडम आय एम रिअली इम्प्रेस्ड. तुमच्याबद्दल ऐकून होतो पण आज प्रत्यक्षात भेट झाली. सर मलाही बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला भेटायचं होतं, पण आपली भेट या अशा कारणामुळे लासन होतं वाटलं. हो मलाही, पण एका अर्थाने चांगलंच आहे. युद्धात एकत्र लढणारे दोन सैनिक आहोत आता आपण. सर पण आपल्याच लोकांसोबत कसं लढायचं? ही लढाई लोकांसोबतची नसून विचारांची आहे. दंगल आधी कोणा एकाच्या मनात सुरू होते आणि मग त्याला नंतर हे स्वरूप प्राप्त होतं. पहा सर, नाही खरंच आपण याच विचारांवर घाव घातला पाहिजे. हो पण सध्या समजून सांगायची वेळ निघून गेलेली आहे, आपल्याला आता ऍक्शन घ्यावी लागेल. आपण वेळ नको घालवायला, मला आत्ताचे रिपोर्ट्स पाहिजेत. येस सर प्लीज. आता जिथे कुठे पहिल्यांदा दगडफेक मारामारी होईल तिथे लगेचच ती दगडफेक आणि मारामारी थांबवली पाहिजे, नाही तर एका रात्रीत या मारामारीचं रूपांतर मोठ्या दंगलीत होऊ शकतं. येस सर आपण नक्की थांबूया आणि आम्ही सगळेजण सज्ज. स्पेशल फोर्स मागून घ्या, बॅकअप देखील मागवा. इथे आणि शहरातल्या जमावाच्या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या तयार ठेवा. पॅट्रोलिंग टीमला सज्ज व्हायला सांगा आणि शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर मला पोलीस दिसले पाहिजेत आणि चौकात चौकात नाकाबंदी चालू ठेवा. सर सॉरी पण कुठलेही शस्त्र हातात न घेता आपण ही दंगल थांबवू नाही शकत का? खूपच अवघड आहे आता तरी. एकीकडून एक बॉटल एक दगड जरी आला ना तरी दुसरीकडून येणार, त्यामुळे दंगल सुरू होईल हे मनात ठेवूनच आपण काम करूया. फक्त ऍट एनी कॉस्ट आपल्याला ही दंगल पसरू द्यायची नाही आहे. इज दॅट अंडरस्टूड? येस सर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज. हो हो माझं लव्ह मॅरेज झालं. कसं ते? कुठे ते? ते सोलापूरचे. मी इचलकरंजीची बहिणीच्या भावाचं लग्न होतं तेव्हा आमची ओळख झाली आणि मग हळूहळू आमची बोलणं चालू झालं वगैरे. जेव्हा आमचं लग्नाचं टायमिंग आलं की मला आता लग्न करायचे, घरचे म्हणतात की नाही आता तुला बघायला स्थळ येणार आहे तरी चालू करायचं आहे. आणि मी ह्यांना म्हणते की लग्न करायचं आहे, काही करा पण घरी सांगा. हे आमचे सासरे खूप कडक होते. इतका वेळ मी त्यांना प्रयत्न करून म्हणलं सांगा तुम्ही घरी सांगा, मी माझ्या घरच्यांना सांगायला रेडी आहे, पण ते त्यांच्या घरच्यांना सांगायला अजिबात रेडी नव्हते. त्यांच्यासाठी मी घरी खोटं बोलून एक दिवस सोलापूरला भेटायला आले तेही एकटी. बाप रे. घरी काय सांगितलं होतं? घरी सांगितलं की मैत्रिणीच्या लग्नाला चालले, मेहंदीची ऑर्डर आहे. मेहंदीची ऑर्डर आहे? ऍक्च्युली मी मेहंदी काढते ना आणि त्यावेळी ऑर्डर घेत होते. पण मग घरी कळलं कसं शेवटी? म्हणजे मी एक देवाला प्रार्थना केली विठ्ठलांना आणि मी पहिल्यांदा त्यावेळेस पंढरपुरात गेले ह्यांच्या बरोबर आणि म्हंटल की देवा माझी एकच इच्छा आहे घरी कसं कळू दे. मग कळलं कसं? भावाला थोडीफार भुनक लागली होती, हिजू चालू आहे काय. घरून मान्यता झाली. हा मग मलाच पकडले पहिला. माझ्या भावाने एक प्लॅन केला, माझ्या आत्ती मामांना बोलवलं आणि मिटिंगच ठरवली. मला तर काहीच माहित नव्हतं. एका रूम मध्ये बसवलं आणि सगळ्या प्रश्नांचे चालू की तू कसं गेली, का गेली, कशासाठी गेली, कधीपासून चालू झालं. मग मी सगळं जे आहे ते खरं सांगितलं. खरं कारण माझ्या भावाला पण माहित होतं की तिचे सासरे कडक आहेत. मग त्याच्यानंतर त्यांनी होऊनच स्वतः सासऱ्यांना विचारलं. असं झालं ती गोष्ट आणि मग तयार झाले. अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज कुठे झालं ते? सोलापूरमध्ये. सोलापूरमध्ये बघून वगैरे असं सागर बघून वगैरे सासू सासरे वगैरे बघून. माझंही अरेंज मॅरेजच आहे पण माझं हे पहिलंच स्थळ होतं त्यामुळे घरच्यांनी पहिल्या स्थळामध्ये सगळं अड्डन करून टाकलं. सर माझं लव्ह इथे अरेंज नाही, अरेंज इथ लव्ह आहे. अरे वा. माझे मिस्टर हे माझ्या आत्याच्या मुलगाचं. त्याला बघतच होता. हो. म्हणजे सर आमचं एंगेजमेंट झाल्यानंतर 2 वर्षाचं गॅप लग्न आणि एंगेजमेंट त्याच्यामध्ये होतं तेव्हा आमचं लव्ह झालं. अरे वा. तुमचं अरेंजमेंट? हो. कुठे? कुर्डुवाडी. कुर्डुवाडी. हो. लव्ह मॅरेज. लोको मॅरेज म्हणजे कसं? हा माझा कॉलेज फ्रेंड आहे, मग माझ्या फ्रेंडने इंट्रोड्यूस करून दिलं ह्याला. मग हा मला आवडायचा
मग घरच्यांना सांगितलं मी की म्हणजे करून द्यायचं, पण विरोध होता माझ्या घरच्यांचा, त्याच्या घरच्यांचा नव्हता मला अजिबात. मग त्यांना कन्व्हिन्स करून मग त्यांनी डन केलं. चला म्हणजे फायनली दोन्ही लव्ह मॅरेज जी आहेत ग्रुप मधली ती घरच्यांच्या मान्यतेने झालेली आहे. तेवढे पण तुम्ही खूप कष्ट केले तो केले सर. बरं मला सांगा, अशा तुम्ही सगळ्या लग्न करून आलेल्या आहेत, तुमच्याकडे तुम्हाला तुमची पहिली मकर संक्रांत आठवते? हो. काय झालं होतं तेव्हा, काय केलं होतं? आमची जॉईंट फॅमिली, आम्ही लासलगाव विंचूरचे सासर तिकडे. मग तुमच्याकडे मकर संक्रांत कशी साजरी? मग ती आमच्याकडे ब्लॅक साडी घेतात सगळे, तिळाचे दागिने ते घालून फोटो सेशन आहे. तुमचं केलं होतं? हो हो. अरे वा, केलं होतं. तुमचं? माझं सर माहेरी पाठवलं होतं मला की ही संक्रांत माहेरी करायची असते म्हणून. तिकडेच जा म्हणून. माझीही माहेरीच झालेली. माहेरीच? तुमचे पण असे दागिने वगैरे तिळाचे घालून फोटो वगैरे काढले होते? माझीही अशीच झाली घरी, म्हणजे सासरचे घरी आले होते माहेरी. म्हणजे माझी पहिली संक्रांत ही लग्न ठरल्या जानेवारी महिना होता, माझं डिसेंबर मध्ये लग्न ठरलेलं, त्यामुळे सासरच्यांनी साडी दागिने वगैरे सगळं घेऊन येऊन त्या प्रकारे संक्रांत सेलिब्रेट केली गेली. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या अबोला कोण जास्त धरत? छोट्या छोट्या गोष्टीवर रागावतो सर. अश्विनी. का हो? मला काही गोष्टी आवडत नाही. कोणाच्या? जास्त तर हिच्या. काय 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 आवडत नाही? हट्टी ती. हा, जे ते म्हणाल तेच ते करायचं. आता बघा ना, हट्टी असं मी कोल्हापूर वरून सोलापूर गाठलं, मेहंदी राहिली तिथेच तिथेच राहिली. अबोला झालाय कधी? हो सर, माझ्यात आणि अमृतामध्ये अबोला झालाय. किती दिवस? एक वर्ष. एक वर्षाचा अबोला. आणि ह्या दोघींच भांडण सर, हिचं असं होतं की मग तिच्याशी बोलायचं नाही. तुम्ही बोलायचं नाही तिच्याशी, म्हणजे लिटरली आम्ही तिला वाईट टाकलं. डेंजर ग्रुप आहे. आता तिळगुळ घ्या आणि गोड बोला. पण मला सांगा, तुमचा स्वभाव कसा आहे का? सर थोडा हट्टी आहे माझाही स्वभाव, म्हणजे मनाप्रमाणे करायला आवडतं. मिस्टरांचं काय म्हणणं आहे तुमच्या स्वभाव? सर मिस्टरांनी आजपर्यंत झेललंय मला. सर खरंच झेलले, मी बघते दरच. ही माझी नेबर आहे. हो. पण ज्या त्या काळात जेव्हा ह्यांनी ह्या सगळ्यांना सांगून तुम्हाला वेगळंच ठेवलं होतं, त्यांनी सगळ्यांना सांगितलं, तुम्ही पण ऐकलं ना त्यांचं? दोन्ही मैत्रिणी आहेत, एकीच ऐकून एकीला वेगळं ठेवणं हे चांगलं आहे का? नाही सर, नाही चांगलं. मी ती नसली का पण मग बोलायची? सर हे असंच होतं की नसताना आम्ही खूप मागून बोल, म्हणजे तिच्या घरी जाऊन हळूच जाऊन बोलत होतो. सर त्याच्या मागे कारण एकच होतं की मैत्रिणी गमवू नये. म्हणजे माझ्यामध्ये तो जो तिळगुळ आपण सुरुवातीला उल्लेख केला होता बघा, काटे येणारा, तो त्यांच्या घरातच आहे. आपण काय करतो सर? मी सांगू, आमचा एकदम मोठा प्रोफेशन आहे, एकदम हायर प्रोफेशन, दॅट इज हाऊस वाईफ. अरे वा, मी सांगू सगळ्या जणी भांडी धुणी स्वयंपाक विथ मुलं सांभाळणे. नाही पण बघा ना, किती छोटे छोटे प्रसंग असतात त्यात तुम्ही आनंद निर्माण करता, स्वतः आनंदी होता, घराला आनंदी करता, आणि त्यातून हा प्रवास तुमचा इतक्या वर्षाचा सुरू आहे. पण मला नेहमी प्रश्न पडतो की तुम्ही बायका काय इतकं त्या मिस्टरांवर रागवत असतात? प्रेम पण त्यांच्यावरच असतं सर. घरचे मोठे आहेत, त्यांच्यावर तर आपण राग काढू शकत नाही. हक्काचा माणूस म्हणजे नवरा, मग तोच आहे, त्याच्यावरच राग काढायचा. अच्छा अच्छा. मला असं पण नाही, कधी कधी मी भांड्यावर पण राग काढले. तुम्ही भांड्यावर काढले? तुम्ही राग काढलाय? आज तुमच्यामुळे मला सुद्धा कळलं सुचित्रा अशी का वागते. कालपर्यंत मला कळलंच नव्हतं, आज तुमच्यामुळे. खरंच सर मी हा किस्त केला एक दिवशी, म्हणजे मी इतका राग आला होता ना, मी असं पातळ घेतलं आदळ आदळ पूर्ण, तरी पण ते बघितले, परत दुसरं घेतलं, परत आदळ. ते त्यांच्यावर आदळायचं नाही, खालीच आदळ. त्यांनी बघितलंच नाही तरी तुमच्याकडे? बघितलं, त्यांना माहिती, तिला खूप राग आलाय. मग काय करतात अशा वेळेला राग आलाय? ते शांत बस. माझे मिस्टर रागीट आहे, मी शांत आहे. हो तुमचे? माझी पण रागीट आहे खूप. नाही सर आमच्यात मीच रागीट आहे. सर एकदम समजून घेतात, म्हणजे त्यांना वाटलं की हिला राग आलाय तर ते एकतर घरातून निघून जातील नाही तर शांत बसतील. सर माझे मिस्टर शांत बसतात पण मला सहन होत नाही, मी जाऊन मग त्यांना बोलते. आमचे शांत.
Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं आधीच तुझी खूप दगदग झाली आहे, कशाला करतेय सगळं? आराम कर आता तुझं. अगं नको काकी, कामात असल्यावर ना जरा बरं वाटत, तर सारखे विचार येत असत. कसले विचार? हेच, कामात असल्यावर बरं वाटत ना. नक्की ना. मंजू पटकन चहा दे माका. चल हो दे. मी दे. काय हो इथलं सामान समोरच्या घरात ने आण करून थकलात काय? कळला तू का? तुमचं नसलं ना तरी माझं लक्ष असत सगळीकडे. पण काय हो, मला सांगा, त्या सचदेवांनी समोरचं घर घेतलंय का? पुसते मी, पुसते. लक्ष कुठे आहे? आता कुठे लक्ष असणार तिचा, लग्न म्हटल्यावर असं होणार. ए काय टेन्शन घेऊ नको, होईल तुम्हाला. बरोबर आहे. कधी चक्कर येतात, कधी हातातली भांडी पडतात, तर कधी मनात कसले कसले विचार येतात. बरं ते सगळं जाऊ देत. मला सांगा, ते तर खूप श्रीमंत आहेत ना. त्यांनी भलं थोरलं फर्निचर आणलंय का हो घरात? मला माहित नाही गो, पण बाई कजा का? कोण म्हणाल? वागण्यावरून कळतं ना. दादा म्हणता त्या बाईचो हेतू काय चांगलो नाही, आणि माका पण तसाच वाटत. दादा म्हणाले ना, मग तुमच्यासाठी बरोबरच असणार. आमचा तुमच्या लग्नाला होकार आहे. माझ्या निरजवर जर तुझं खरं प्रेम असेल ना, तर जा आणि हे लग्न मोड, कारण आपल्या प्रेमासाठी आपल्यालाच उभं राहावं लागतं. पण तुला सपोर्ट करायला आमची पूर्ण सचदेव फॅमिली आहे. काय देतेस? नाही ते काय ग, झालं का तुझं? हो हो बाजूला काय रवलो बाबा. देवा सर्वेश्वरा, आमच्या घरातला पहिला कार्य हा. तुम्ही लग्नात येऊन मुलांच्या सुखी आयुष्यासाठी आशीर्वाद देवा आणि कार्य सुरळीत आनंदात पार पडू दे. नव्या जोडप्यावर कायम वरदहस्त असू दे तुमचा. माझ्या दोन्ही मुलांना आयुष्यात सुख समाधान लाभू दे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. ये हे आपलं घर छान आहे ना? का केलंस हे? अरे ऍक्च्युली मला हे घर आवडलं. काय झालं होतं माहितीये का, मी खूप घर पाहिलं पण मला एक सुद्धा घर आवडलं नाही. फायनली हे घर बघितलं. नीरज बेटा काय चाललंय? व्हाय डिड यू स्टॉप? तुला माहिती आहे ना तुझी मॉम कशी आहे. मॉम हे काय करतेस तू? हे माहित असून सुद्धा की समोर कोणाचं घर आहे? मुद्दा म्हणून घेतलं. नीरज तुला का कळत नाहीये, मी हे जे काही करते ते तुझ्यासाठी करते. तुझी ही अवस्था मला नाही बघवत. तोंड लपू नकोस तिच्यापासून. आणि हे बघ नीरज, जर तिचं प्रेम खरं असेल ना
तर ती तुझ्याकडे नक्की ये. नाही आली ना तर ती तुझ्या लायकीचीच नव्हती. पण तिचं लग्न होईपर्यंत मी तुला सपोर्ट करणार. दिस इज नॉट डन. मी तुझी मनमानी होऊ देणार नाही. मी इथे थांबणार नाही. नीरज स्टॉप. नीरज 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 थांब. नीरज नीरज लिसन. हाय निशी बेटा, कशी आहेस? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. वा वा वा, विजयराव आले एकदाचे. जरा असे भेटले पाहिजेत, जरा गप्पा मारता येतील ना, बिझनेस टॉक्स. पण एकट्यामध्ये भेटले पाहिजेत ते. कसं काय नमस्कार. नमस्कार विजयराव. विजयराव, अहो तुमचीच आठवण काढत होतो. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. तुमच्याबद्दल या ना, या 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 ना, या 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 ना, या या ना, आओ या या, बसा बसा बसा. वा 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 वा, तुमची साठवण काढली होती. वा वा वा, बरं वाटलं तुम्ही आलात. काय हे, अरे बापरे, हे जरा ते म्हणजे हे जरा म्हणजे तुमची साठवण काढली होती. वा 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 वा, बरं वाटलं. तुमची साठवण काढत होतो. 100 वर्ष आयुष्य आहे. बरं झालं आलात तुम्ही. अहो येणार कसं नाही. निशीच्या लग्नाचं आमंत्रण आलंय ना. आणि ओबीची आठवण येत असणार तुम्हाला. येते येते. आम्ही आहोत ना, काही काळजी करायची नाही. ओबी फार गुणी मुलगी. आमची तर फार एकदम जोरदार अशी गट्टीच जमली आहे. वा, आता खूप धावपळ असेल ना तुमची. वरपिता म्हटल्यावर मग धावपळ आलीच. वर पिता आहे, खर आहे, धावपळ आहे चालायचीच. एक छोटीशी भेट. मला बापरे, थँक्यू थँक्यू थँक्यू. उडून बघू. हो घड्याळ. ही आपली भारतीय घड्याळ.
महाग असेल ना खूप? हो ठीक आहे, किमतीपेक्षा आपल्या माणसांना काहीतरी देण्याचा आनंद जास्त मोठा आहे. वेळ भारतातली आहे की लंडन मधली आहे? तुम्हाला हवी ती वेळ समजा, सध्या तुमची वेळ खूप चांगली आहे. खरंय खरंय खरंय, चांगली आहे माझी वेळ. थँक्यू. हो म्हणजे आता निशीसारखी सून घरी येणार म्हटल्यानंतर मग काय. खरंय खरंय, थँक्यू. बरं, तुमची राहायची व्यवस्था कुठे? डायरेक्ट तुम्ही इकडे जा ना सामान घेऊन सगळं, इथेच या. माहित आहे, बघू बघू वगैरे नाही, इथेच या झोपायला. तुम्ही आपल्या चांगल्या गप्पा होतील, बिझनेस टॉक्स करता येतील ना आपल्याला. मी लालीला बाहेर झोपायला सांगतो, बाहेर काढतो मी तिला. हो. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हा नाग खूप विषारी नाग आहे, म्हणजे जर एकदा त्यांनी माणसाला दंश केला तर मग काहीच सेकंदात माणसाचा जीवही जाऊ शकतो. उपचारांसाठी सुद्धा वेळ मिळत नाही, म्हणून मी सगळ्यांना सतर्क करते. घाबरवू नकोस आमच्या घरच्यांना उगाच, प्लीज. मॅडम, मी कोणालाही घाबरवत नाहीये, मी फक्त अलर्ट करते एवढंच. नाग आपल्या घरातून गेला की नाही हे कसं कळणार? नाग घरातच असेल असं कुठेतरी मला तरी सेन्स होत आहे. आणि तुम्हाला सांगू का मी आजी, म्हणजे बघा, रानावनात किंवा जंगलात नाग किंवा साप हे इझिली सर्वाइव्ह होऊ शकतात, पण अशा घरांमध्ये जेव्हा नाग घुसतो ना, तेव्हा ह्या टाइल्स वर त्याला सरपटता येत नाही, त्यामुळे तो आपल्याला घाबरून इकडे तिकडे कुठेतरी फिरत तरी राहतो किंवा आडोशाला जाऊन लपून तरी राहतो. हे बघा, आपण कसे नागाला घाबरतो तसेच नाग सुद्धा माणसाला खूप घाबरतात, म्हणून मी फक्त तुम्हाला सतर्क करते, तुम्ही स्वतःची काळजी घ्या एवढंच. बट एनीवे, मी ही माझे कार्ड देऊन ठेवते तुमच्याकडे, हे घ्या आजी, ह्याच्यावर ना माझा नंबर आहे. इनकेस जर तुम्हाला नाग कुठेही दिसला किंवा तुम्हाला असं जाणवलं की तो आहे इथेच, तर मला प्लीज बोलवा, मी नक्की येईन. आजी नक्की प्लीज मलाच बोलवाल ना, दुसऱ्या कुठल्या सर्पमित्राला बोलू नका प्लीज. ऍक्च्युली हा नाग जरा युनिक आहे ना, तुम्हाला कोणाला खरं नाही वाटणार, पण हा नाग माझं करिअर घडवू शकतो. सो प्लीज मलाच बोलवाल ना. निघा निघ निघ, करू आम्ही तुला फोन, निघ. थँक यू, आय जस्ट विश हा नाद मलाच मिळेल. येते. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. खरंच तो घरातच असेल तर तो अद्वैत साहेबांना काही करणार तर नाही ना? आणि जर काही वाईट घडणार असेल तर मला संकेत काय येत नाहीये. मागच्या वेळेला मला संकेत आला, योग्य वेळेला देवी आईने मला तिथे जाण्याची बुद्धी दिली म्हणून काही वाईट घडलं नाही, पण ह्या वेळ
हत्या? हो, तुमची समोर त्याच्या मनातला ऐकण्याची शक्ती विरोचकावर चालत नाहीये ना, मग मग तसंच माझी शक्ती म्हणजे म्हणजे मला विरोचकाबद्दल संकेत येत नाहीयेत का? म्हणजे देवी आईने मला जी शक्ती दिली आहे ती विरोचकावर कामच करत नाहीये. आणि तो नाग विरोचकाचा आहे म्हणून मला संकेत येत नाहीये का? असू शकत, असू शकत. आणि जर तसं असेल, देवी आईने दिलेली शक्ती जर आपल्याला विरोचकावर वापरता येणार नसेल, हे युद्ध आपल्यासाठी खूप कठीण होणार आहे. मला एक कळत नाहीये, मी त्रिनयनेच्या देवळात गेले, तिथे तिची मूर्ती हलवली, पेटी काढली, अस्तिका भेटली, तिला मी इथे घरात घेऊन आले, तरी सुद्धा या त्रिनयनेने काहीच कसं नाही केलं अजून. म्हणजे अजून काहीच घडत का नाहीये? ही वादळापूर्वीची शांतता नाही ना? असू दे, येऊ दे वादळ, होऊ दे युद्ध. काहीही झालं तरी त्रेता युगात मला दगा देणाऱ्या त्या अद्वैतला मी सोडणार नाही, त्याला संपवणार म्हणजे संपवणारच. हॅलो, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला आधी. तुझाच विचार करत होते आणि तुझा फोन आला. तू ठीक आहेस ना? तर हो, मी बरी आहे. म्हणजे तू इतकी काळजी घेतोयस माझी, बरं वाटणारच ना मला. तुला काही त्रास होत नाहीये ना? तर नाही. एक सांगू का तुला, आपल्या दोघांमध्ये ना काय ते म्हणतात ना, टेलिपथी आहे. म्हणजे बघ ना, तुझाच विचार करत होते मी आणि तेवढ्यात तुझा फोन आला. कळतंय ना तुला, म्हणजे आपलं नातं कसं आहे, आपण किती गुंतलो होतो एकमेकांमध्ये. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा, काय झालं, डोकं दुखतंय का? हो, थोडं दुखतंय. ठीक आहे, चहा घ्या, तुम्हाला बरं वाटेल. काय झालं बाळा, तू बरी आहेस ना? नाही खरं तर. बैस. सांग काय झालं. बाबा, तुम्ही जे सांगितलं ना मला, ते माझ्या डोक्यातून जातच नाही. ते कळल्यानंतर मी अधिपतींशी बोलण्याचा किती प्रयत्न केला, फोन केला त्यांना, मेसेजेस केले, कशालाच उत्तर देत नाही, वेळच देत नाहीयेत मला. फॅक्टरीत गेले, ते परत आलेच नाही. तुमचं म्हणणं अगदी खरंय, अधिपतींना ना खरंच जखडून ठेवलंय भुवनेश्वरी मॅडमनी. त्यांनी कुठे जायचं, कधी जायचं, काय करायचं, हे सगळं त्या डिसाईड करतात. आणि आधी हे सगळं नॉर्मल वाटायचं मला, पण आता सगळं चित्र क्लिअर झालंय. मला आता कळतंय त्या अशा का वागतात. आता कळतंय मला की त्यांनी अधिपतींना का शिकू दिलं नाही. त्यांनी अधिपतींचं अपब्रिंगिंगच असं केलं जसं त्यांना हवं होतं.
आणि तुम्हाला माहितीये बाबा, मी जेव्हा चोरून शिकवायला लागले ना अधिपतींना, तेव्हा माझ्या लक्षात आलं अधिपती खूप हुशार आहेत, त्यांचं ग्रास्पिंग खूप चांगलं आहे, त्यांनी खरंच शिकायला हवं होतं. मी म्हटलं पण त्यांना तसं, तुम्ही शिका, पण ते नेहमी मला हेच सांगतात की आईसाहेब म्हणतात शिक्षण महत्वाचं नाही, अक्कल महत्वाची. आणि ती अक्कल तर माझ्याकडे आहे, त्याच्याच जोरावर तर मी इतके सारे व्यवसाय चालवतो, कशाला पाहिजे शिक्षण. खरंच किती किती आतल्या गाठीच्या आहेत भुवनेश्वरी मॅडम. त्यांनी बिचाऱ्या अधिपतींच्या मनाचा जराही विचार केला नाही. अधिपतींनी त्यांना आई मानलं, पण त्यांनाही आई होऊ शकल्या कधीच त्यांच्या. फक्त दिखावा केला त्यांनी आई होण्याचा, आणि चुकीची शिकवण त्यांच्या मनावर बिंबवली. भुवनेश्वरी मॅडमनी जे नाटक केलं मला खोटं पाडण्यासाठी, अधिपतींवर विषप्रयोग करण्याचं, ते सगळं केवळ तुमच्या सुडापोटीच असेल का? अर्थात? आणि अधिपतींबाबत त्या किती पझेसिव्ह आहेत. त्या म्हणत होत्या, आता अधिपती माझा मुलगा राहिला नाही, बायकोचा नवरा झालाय आणि ते मला आवडत नाही. कशा आहेत भुवनेश्वरी मॅडम, किती हॉरिबल आहे हे सगळं. पण तू आता घाबरू नकोस बाळा, तू स्टँड घे, बोल, अधिपतीला प्रोटेक्ट कर, आपलं घराला वाचव. वाचवेन बाबा या घराला, नक्कीच वाचव. पण आता आधी अधिपतींच्या डोळ्यावरची पट्टी काढल्याशिवाय त्यांना भुवनेश्वरी मॅडमचा खरा चेहरा कळणार नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय असं का घेऊन आला तुम्ही? अहो आई साहेबांनी काय वाटलं असेल असं का घेऊन आलाय? तुम्हाला काय वाटतं ह्याचा विचार केला त्यांनी कधी? कायम करतात. हा तुमचा गैरसमज आहे. म्हणजे? कळेल तुमच्या बरोबर काय घडलंय ते सगळं कळेल तुम्हाला. इथे नको, आपण आपण खोलीत जाऊन बोलूया, या. ओ थांबा, इथं सांगा काय सांगायचं ते. आणि आज काय गिअर टाकलाय तुम्ही? काय बोलत होतो तुम्ही? असं का बोलत नाही तुम्ही? डोसकर परिणाम झाला का मास्तरी? तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय अधिपती. म्हणजे? तुम्ही लॉजिक नाही वापरत अधिपती. मॅडम जे म्हणतात तेच तुम्ही करता. प्रभाव आहे तुमच्यावर मॅडमचा. हो आता प्रभाव आहे म्हणजे असणारच, आईचा प्रभाव असणारच की लेकरावर, अजून कोणाचा असणार? त्याच्यात वाईट काय आहे? आई जे काय करते ते लेकराच्या हितासाठीच करते ना. आई करतेच, पण अधिपती तुमच्या बाबत जे काही घडलंय ना ते फार चुकीच आहे. नुकसान झालंय तुमचं, या घराचं. तुम्हाला कसं कळत नाहीये अधिपती? तुम्हाला तुमची बुद्धी आहे ना, पण आजपर्यंत तुमच्या मताप्रमाणे भुवनेश्वरी मॅडमनी कधी काही होऊ दिलं? लहानपणीच तुमच्या हातातलं पुस्तक काढून घेतलं, आणि आत्ता आत्ता तुम्ही शिकत होता तर फळच जाळला. हे सगळं तुम्ही आत्ता का बोलालाय? त्या फळ्या वेळेचा विषय कवाचा काय संपला? की संपला नाही अधिपती, तो विषय त्यांनी संपवला. हेच करत आले ते आजपर्यंत, कारण त्यांना तुमच्यावर कंट्रोल ठेवायचा असतो आणि तुमच्या थ्रू या अख्ख्या घरावर कंट्रोल ठेवायचा असतो. त्यांनी तुम्हाला शिकू नाही दिलं, कारण त्यांना त्यांच्या टाचेखाली तुम्हाला ठेवायचं होतं. तुम्ही शिकला असता तर तुम्हाला बाहेरचं जग दिसलं असतं, खरं खोटं करता आलं असतं, आणि हेच हेच त्यांना नको होतं. म्हणून त्यांनी तुमच्या आयुष्यातून शिक्षण दूर नेलं. शिक्षण नाही, अक्कल महत्वाची, हे तुम्हाला पढवलं. आणि तुम्ही पण आजवर तेच फॉलो केलं, कारण त्यांचा पगडा आहे तुमच्यावर खूप. पण तुम्हाला कळत नाही अधिपती, त्या त्यांना हवं तेच करतात, कारण त्यांना या घरावर घरातल्या सगळ्यांवर वचक ठेवायचा आहे. आणि हे करण्यासाठी तुम्ही त्यांचा हुकमाचा एक्का आहात, कळसूत्री बाहुली आहात तुम्ही. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष आहात तुम्ही. त्यांचं प्रेम नाहीये तुमच्यावर अधिपती, त्यांचं अजिबात प्रेम नाहीये तुमच्यावर, त्यांचं सत्तेवर प्रेम आहे, पैशांवर प्रेम आहे. आणि त्यासाठी त्यांनी तुम्हाला असं असं धरून ठेवलं, जखडून ठेवलंय तुम्हाला. आणि त्यासाठी मायेचा प्रेमाचा वगैरे दिखावा करतात त्या, फक्त दिखावा. बात झालं मास्तरीन भाई, लिमिट सोडायला लागलाय तुम्ही आता. बात झालं, आता एक शब्द पण ऐकून घेणार नाही आम्ही.
अहो अधिपती तुम्ही समजून घ्या ना, त्या तुमचा वापर करतायत, त्यांनी खरंच तुम्हाला जखडून ठेवलंय त्यांच्या स्वार्थासाठी. आम्हाला कशाला जखडून ठेवतील आई साहेब? आणि काय म्हणला तुम्ही, मायेचा दिखावा, मापात बोला जरा. मी बायको आहे म्हणून आई साहेबांविषयी काय पण बोलला ना, खपून घेणार नाही मी. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.